पारनेर तालुक्यामध्ये शाळा महाविद्यालय चालू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी गैरसोय झाली आहे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ठुबे यांनी एसटी महामंडळाच्या आगार प्रमुखांना निवेदन दिले। तालुक्यातील शाळा महाविद्यालये नियमित सुरू झाली आहेत। एसटी बस सेवा सुरळीत होणेकामी ठुबे यांनी विद्यार्थ्यांतर्फे त्यांना विनंती केली आहे, त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे। विशेषतः मुली व महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। एसटी महामंडळानेही आपली भूमिका सकारात्मक ठेवून नियमित सेवा पुरवावी अशी विद्यार्थी व प्रवाशांच्या वतीने निवेदनात मागणी केली आहे। तरी जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने युवा कार्यकर्ते किरण ठुबे यांनी या प्रश्नावर आवाज उठवलाय। यावेळी संकेत ठाणगे, गणेश वाळुंज, दादाभाऊ शिकारे, शुभम ठुबे, आकाश सोनावळे, गोकुळ वाळुंज, मचिंद्र नवले, संजय ठुबे, सतीश ठुबे, प्रवीण आंधळे, संतोष तिकोणे, तन्मय ठुबे, आकाश शिंदे, महेश गायखे, शुभम वाघुंडे, अभिजित लोंढे, सुदर्शन तिकोणे, विकास नवले, अक्षय नवले, ज्ञानेश्वर परांडे, ज्ञानेश्वर पारधी, सुयश ठुबे, शुभम पवार, अभिषेक रेपाळे आदी विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी बोलताना काय म्हणाले तर किरण ठुबे व सहकारी पाहुयात। ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर। जशी मुंबईची लाईफलाईन ट्रेन आहे तसं आपले 4:30-4:45 आपली गाडी डायरेक्ट 7 म्हणजे संध्याकाळी गाडीच नाही, 3:30-4:00 दरम्यान जर एक गाडी सोडली संध्याकाळी तुम्ही आणि सकाळी एक गाडीचं नियोजन करावं आली पाहिजे। 7:30 मित्र एखाद्या गाडी दोघं तिघं येऊ शकतात, विद्यार्थिनींचं आवड चाललंय ना त्यांनी त्याच्या अशा घटना घडल्यामुळे पालक लोक पण म्हणजे खाजगी गाडी पाठवायचं का नाही पाठवायचं ह्या संभ्रमात। नाही नाही आपल्याकडे जे विद्या टाकी तुमच्या टाकी झालं कानूर पटाच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे ना, जास्त आहे कानूरचं म्हणजे कानूरला आहे ना सर 11-12 शाळेत कॉलेजमध्ये पाठवा की नाही पाठवा आणि त्यातल्या त्यात एस टी सेवा बंद असल्यामुळं अजून लोक टेन्शन मध्ये तर विषय काय असतो एस टी म्हणजे खूप विश्वासाचा विषय आणि खाजगी गाडीत आणि आता आम्ही पाहतोय रस्त्याने येताना मुली खाजगी वाहनाला सुद्धा हात करता येते काही शाळेला येतात त्याच्यातून सुद्धा छेडछाडीचा विषय वाढू शकतो। म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे एक तर सगळ्यात महत्वाचं आपला तालुका दुष्काळी तालुका आहे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही साहेब आणि मुळात 2 वर्ष या कोविडमुळं सगळं बंद असल्यामुळं सगळे मुलं घरी। पारनेर महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी परिस्थितीचा विचार करता एस टी बस सेवा ही नियमित आणि सुरळीत होणं गरजेचं आहे, कारण एक साधारण आठवडाभरापूर्वी सर्व महाविद्यालय या ठिकाणी आता सुरू झालेली आहे आणि विशेषतः टाकळी डोकेश्वर कानूर पठार या मार्गावरून येणारे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत यांना प्रवासासाठी प्रचंड समस्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागते, त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी एस टीची बस सेवा ही सुरळीत आणि नियमित सुरू व्हावी अशी विनंती या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही आगार प्रमुखांना करतोय आणि गांभीर्यानं किरण शेट्टी यांनी ज्या बाबी सांगितल्या या सर्व बाबींचा गांभीर्यानं विचार करून आगार प्रमुख आणि त्यांच्या सर्व टीमनं लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन बस सेवा चालू करण्यात येणार आहे। सद्यस्थितीमध्ये जे विद्यार्थ्यांच्या ज्या शाळा बंद होत्या त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या नसल्यामुळे ज्या शालेय फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या त्या लवकरात लवकर आपण चालू करणार आहोत आणि त्याचसोबत एस टी महामंडळातर्फे अष्टविनायक दर्शन, त्याच्यानंतर आवडेल तिथे प्रवास अशा बऱ्याच सवलती ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व लोकांना सवलती मिळतात अशी आपण फेऱ्या चालू करणार आहोत। तरी आपण सगळ्यांनी ज्याचा अवश्य लाभ घ्यावा आणि त्यांनी आम्हाला एस टी महामंडळाला पण त्यासाठी सहकार्य करावं हीच मी आगारातर्फे आपणास विनंती करतो। कानूरच्या बाजूने येणारे जे विद्यार्थी आहेत शालेय विद्यार्थी त्यांच्या संदर्भात काय निर्णय घेणार आहे आपण? लवकरात लवकरच आपण त्यांचं नियोजन करून त्यांचे जे शाळा कॉलेज आणि जे काही वेळ आहेत त्याच्यानुसार आपण लवकरात लवकर ते परिस्थिती अशी आहे। मुळात आपला तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि दुष्काळी तालुका असल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही, कारण आपल्याला ना पाणी ना कुठला इंडस्ट्रीयल सोर्स आहे, त्यामुळं शिक्षण हे महत्त्वाचं असून गेली 2 वर्ष झाले कोविडचं हे संकट पूर्ण जगावर आलेलं आहे। तर या कोविडच्या संकटामुळं मुळात 2 वर्ष कॉलेज शाळा सर्व बंद असल्यामुळं सगळे विद्यार्थी घरी आहेत आणि आत्ता कुठंतरी 8 दिवसापूर्वी शाळा कॉलेजेस चालू झालेत आणि समजा जे विद्यार्थी आहेत ते कुठंतरी कोणाच्या तरी बाईकवर कोणाच्या तरी गाडीला हात करून येऊ शकतात कॉलेजला शाळेला, पण ज्या विद्यार्थींनी मुलींचे एवढे हाल होऊ राहिलेत
की अक्षरशः आपण रस्त्याने बाजूय मुली जाणाऱ्या येणाऱ्या कुठल्याही खाजगी वाहनाला हात करून आज शाळेत कॉलेजेत येऊ राहिलेत. आणि परवाची जवळ्याची घटना आपण जर पाहिली, जवळ्यात अल्पवयीन मुलीवर जो काही अत्याचार झाला, तर या घटनेमुळं मुळात पालक सगळे एकदम संभ्रमात आहेत की मुलींना शाळेत कॉलेजात पाठवायचं काही नाही पाठवायचं. आणि ही गोष्ट असताना आत्ता सध्या पारनेरमध्ये आपल्या एसटी सेवा सुरळीत नसल्यामुळं विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी म्हणजे अतिशय प्रॉब्लेम होत आहे महत्त्वाचा. त्यामुळे ना लवकरात लवकर माझी विनंती आहे आगार प्रमुखांना, लवकरात लवकर तुम्ही एसटी आणि जशी मुंबईची लाईफलाईन ही ट्रेन समजली जाते तशी आपल्या खेड्यागावात म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी तुमची एसटी जर चालू नसेल तर येऊ. आणि आत्ता सध्या काही पालक विद्यार्थ्यांना फक्त ह्या कारणामुळं कॉलेजमध्ये पाठवू नाही राहिले की एसटी सेवा चालू नाही आहे बा खाजगी गाड्यांची म्हणजे, आणि काही काही विद्यार्थ्यांनी खाजगी गाड्यांना हात करून येत आहेत त्यामुळं सुद्धा छेडछाडीचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं मी तुम्हाला एक विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही ही बस. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.